मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती कक्षाची स्थापना तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे मुख्यमंत्री महोदय यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे कुणबी नोंद तपासणी कामाचा आढावा घेतला मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरित करण्यात आले आहेत त्या पद्धतीने अन्य जिल्ह्यात कार्यवाही करावी असे त्यांनी सूचित केलेले होते त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करण्यासाठी बारा प्रकारच्या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आलेली असून या समितीने पुराव्याची तपासणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेल्या असून संबंधित तहसीलदार हे त्या समितीचे सह अध्यक्ष असतील या समितीमध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उपनिबंधक सहकारी संस्था उपअधिक्षक भूमी अभिलेख मुख्याधिकारी नगरपालिका यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे तालुकास्तरीय समितीमध्ये अन्य विभागाचे अधिकारी आवश्यक असल्यास समिती अध्यक्षाने त्यांचा समितीत समावेश करावा या समितीने तहसील कार्यालयामध्ये मराठा कुंडी पुरावे गोळा करण्यासाठी व दाखला देण्यासाठी तालुका स्तरावर मदत कक्ष स्थापन करावा या समितीने गाव पातळीवरील अभिलेखाचा शोध घेण्यासाठी गावस्तरीय समितीची नेमणूक करावी समितीने कुणबी मराठा पुरावे आपल्या कार्यालयात शोध घेऊन त्याबाबतचे पुरावे व विहित नमुन्यातील अहवाल समिती अध्यक्ष व सहअध्यक्ष यांच्याकडे सादर करावेत अध्यक्ष व सहअध्यक्ष यांनी कुणबी दाखले वितरण करण्याबाबत शासन नियम व सुधारित शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेशाद्वारे दिल्या पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा दोन हजार तेवीस चौदा ते सत्तावीस नोव्हेंबर या यात्रा कालावधीमध्ये होत आहे या यात्रेसाठी कार्तिकी वारीसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती उच्च व शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली कार्तिकी यात्रा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्ही सी रूम येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गजानन गुरव मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व्यतिरिक्त अन्य सोयी सुविधा तसेच विशेष बाब म्हणून खर्च करावयाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल येथे येणारा एकही भाविक पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले प्राणभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा दोन हजार तेवीससाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी पोलीस विभागाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनीही बैठकीत केलेल्या कामकाजाची माहिती दिली